जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या कोऱ्या व्हिडिओ मध्ये। आज आपण आलो आहोत कोंडापुरी या गावात असलेल्या प्राचीन खंडोबा मंदिराला भेट द्यायला। तर ह्या मंदिराचा नव्याने जीर्णोद्धार झालाय आणि हे मंदिर आपण आज या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि व्हिडिओवर कमेंट करून मला नक्की सांगा की व्हिडिओ कसा झालाय। तर मित्रांनो, चला आपण जाऊयात आता मंदिर पाहायला। पुणे नगर महामार्गालगत शिरूर तालुक्यात कोंडापुरी गावामध्ये एक प्राचीन खंडोबाचे मंदिर स्थित आहे। या मंदिराचे बांधकाम हे प्राचीन असून याचा नव्याने जीर्णोद्धार करण्यात आला आहे। तर मित्रांनो, इथे बघा आपल्याला समोर दिसते सुंदर अशी मंदिराची एंट्रन्स कमान आणि इथे आपल्याला दोन मूर्त्या दिसतात आणि नंदी महाराज दिसतात आपल्याला समोरच। आणि चला आता आपण पुढे जाऊयात। इथे आपल्याला नंदी महाराज दिसतात। ओम नमः शिवाय असा आपल्याला जुना असा दगडी मार्ग दिसतोय पहा। चला या मार्गाने जाऊयात। या झाडांनी एक अशी नैसर्गिक कमान तयार केलेली दिसते आपल्याला। मंदिराची कमान बघा इथे। तर मंदिराच्या चारही बाजूला आपल्याला संरक्षक भिंत दिसते आणि एक भला मोठा दरवाजा दिसतोय आपल्याला। चला आता जाऊयात मंदिरामध्ये। सुंदर असं मंदिर आपल्याला पाहायला मिळते या व्हिडिओ मध्ये खंडोबाच। कोंडापुरीच्या प्राचीन खंडोबा मंदिराच्या रंगरंगोटीचे काम अप्रतिम केलेले आहे। तसेच या ठिकाणचे मूळ प्राचीन बांधकाम ही भक्कम आणि सुंदर आहे। मंदिराच्या बाजूला बघा कशी मस्त सुंदर अशी झाडं लावलीत आणि गार्डन तयार केले इथे। आणि चारही बाजूला अशी तटबंदी दिसते। इथे आपल्याला समोर शंकर महादेव सुद्धा दिसतात। आणि चला आता मंदिराच्या समोरच असलेला डॅम पाहायला जाऊ आपण। ओपन जिम केलेली आहे आणि बेंच टाकलेत बसायला। कुस्तीचं मैदान केलेलं दिसतंय। कोंडापुरी गावात इथं जत्रा भरत असणार हे बघा आपल्याला मित्रांनो। समोर इथं कुस्तीचं मैदान दिसतंय आणि समोरच्या बाजूलाच पाण्याचा भला मोठा असा डॅम दिसतोय हे पहा। आणि या साईडला आहे नगर हायवे रोड। तर मित्रांनो, आपण नुकतंच कोंडापूर येथील खंडोबाचं मंदिर पाहिलं। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून टाका अजून केलं नसेल तर। पुन्हा भेटूयात आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र, गुड बाय।